बघा आपल्याला काय बघायचंय, गुणोत्तरी बैजिक राशी. तर गुणोत्तरी बैजिक राशीमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, तर आता आपण बैजिक राशी शिकलोय, त्याच्यामध्ये आपण काय बघितलं रे, वर्ग त्रिपदी बघितली, त्याचे कसे अवयव पाडायचे ते बघितले. त्याच्यानंतर आपण काय केलं, ए वर्ग ए घन अधिक बी घनचे अवयव बघितले. त्याच्यानंतर आपण कोणाचे बघितले, ए घन वजा बी घनचे अवयव बघितले. याच्या अगोदरच आपण कोणाचे अवयव बघितलेले आहेत रे, वर्ग त्रिपदीचे अवयव बघितलेलेच आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्याला काही बैजिक सूत्र पण माहित आहेत, आणि ती बैजिक सूत्र आपण थोडीशी परत काय करूया, इथं विचारात घेऊया, आणि मग आपण गुणोत्तरीय बैजिक राशीकडे जाऊया. तर याच्यासाठी बघा, पहिलं सूत्र आपल्याला माहित आहे ते म्हणजेच काय, ए अधिक बी चा वर्ग. सांगा बघूया, ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी चा वर्ग. दुसरं सूत्र, ए वजा बी चा वर्ग. ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बी चा वर्ग. तिसरं सूत्र, ए अधिक बी आणि ए वजा बी. सांगा बघूया, ए वर्ग वजा बी वर्ग पाठ पाहिजे हे, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, हे आपल्याला मिळालं. त्याच्यानंतर आपल्याला चौथं सूत्र येतं, ए घन अधिक बी घन. सांगा बघू अवयव, ए अधिक बी दुसऱ्या कंसात, ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग. त्याच्यानंतर बघा, पाचवं सूत्र आपण बघितलं, ए घन वजा बी घन. कसं येतं, ए वजा बी आणि त्याच्यानंतर ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग. बघा, ही पाच सूत्र जरी आपण बघितलेली आहेत, तर ही सूत्र बघितली, त्याच्यानंतर आपण गुणोत्तरी बैजिक राशीचे अवयव कसे पाडायचे ते पण बघितले, म्हणजे सॉरी कुणाचे, वर्ग त्रिपदीचे अवयव. वर्ग त्रिपदी कोणती, ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी, आहे का बरोबर, ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी. याच्यामध्ये आपण काय करतो रे, ए गुणिले सी करायचं, मग त्याचे अवयव शोधायचे, बरोबर आहे. मग त्यांना धनचिन्ह ऋणचिन्ह कसं द्यायचं त्याचा आपण तक्ता बघितलेला आहे. तर त्याच्यानंतर मग मधल्या पदाची फोड करायची, सामायिक गोष्टी काढायच्या आणि अवयव पूर्ण करायचे. हे आपण काय केलेलं आहे, गुणोत्तरीय सॉरी बैजिक राशीमध्ये बघितलेलं आहे. बघा, ह्या गोष्टी झाल्यानंतर आपल्याला मेन सूत्र तरी आपल्याकडे आलेले आहेत. आता आपल्याला गुणोत्तरीय बैजिक राशीचा काय करायचा, विचार करायचा आहे. तर आता गुणोत्तरीय बैजिक राशी म्हणजे काय असतं ते आपण आता इथं विचारात घेणार आहोत. तर आता गुणोत्तरीय बैजिक राशी म्हणजे नेमकं काय, तर लक्षात ठेवायचं, ए आणि बी या दोन बैजिक राशी आहेत. काय आहेत, बैजिक राशी आहेत. बघा, ए आणि बी ह्या काय, दोन बैजिक राशी आहेत. तर ए भागिले बी ला गुणोत्तरीय बैजिक राशी म्हणतात. गुणोत्तरीय बैजिक राशी म्हणतात म्हणतात. पण बी बरोबर शून्य नसते. थोडक्यात काय, बी शून्य नसते, लक्षात ठेवायचं. बी शून्य होता का, मा नाही, छेद शून्य झाला की त्याची किंमत अव्याख्येय किंवा अनंत होते, आणि त्यामुळे बी ची किंमत शून्य नसली पाहिजे. थोडक्यात काय, बघा, दोन बैजिक राशींचा भागाकार ए भागिले बी ना, किंवा ए छेद बी म्हणजे काय, पहिल्या बैजिक राशीला दुसऱ्या बैजिक राशीनं भागायचं. मग दोन बैजिक राशींचा भागाकार म्हणजेच काय असतं, गुणोत्तरीय बैजिक राशी. साधी गोष्ट आहे, मग आता दोन बैजिक याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं, त्यांचं सोपं रूप देणं हे काम आपल्याकडं असतं. मग आता त्यानुसार आपण काय करूया, गणित एक विचारात घेऊया. इथं आपण गणिताचा एक विचार करूया की आपल्याला काय गणित सोडवायचं आहे. तर बघा, गणितामध्ये आपण इथं विचारात घेतो एक, ठीक आहे. बघा, तुम्हाला काय देतात, सरळ रूप द्या असं म्हणतात. आणि सरळ रूप द्या आणि तुम्हाला गणित असतं, उदाहरणार्थ ए वर्ग वजा पाच ए अधिक सहा भागिले
ए वर्ग वजा ए वजा 12 गुणिले ए वजा 4 भागिले ए वर्ग वजा 4. आता डोळे फिरण्याची वेळ आली, बरोबर आहे. बरंच काय काय तरी घातलंय. आता लक्षात ठेवायचं, पहिल्यांदा ह्याचे अवयव पाडता आले पाहिजे. आता ह्याचे अवयव पहिल्यांदा आपण काय करूया, साध्या पद्धतीने जाऊया, ठीक आहे. मग आपण थोडक्यात कसं काढायचं, पटपट कसं काढायचं ते आपण विचारात घेऊ, ठीक आहे. आता साध्या पद्धतीने म्हणजेच काय, पहिल्यांदा हे घ्यायचं आणि काम करायचं. कसं येणार बघा, ए वर्ग वजा 5 ए अधिक बी. आता मी तर जास्त लांबडला होत नाही, तुलना करायची कशाबरोबर, ए एक्स वर्ग अधिक बी एक्स वजा सी. मग आता बघा इथं काय होणार आहे, ए ची पहिल्या ह्याची किंमत किती असणार आहे, एक. एक गुणिले काय करायचं, 6. एक गुणिले 6 म्हणजे किती येणार रे, 6. आता 6 चे असे दोन अवयव शोधा की त्यांची बेरीज नाही तर वजाबाकी 5 आली पाहिजे. 3 आणि 2 जर घेतले, ठीक आहे, 3 आणि 2 घेतले की आपल्याला काय मिळणार बघा, इथं अधिक चिन्ह, सॉरी इथं किती आहे बघा, वजा चिन्ह आहे आणि इथं काय आहे, अधिक चिन्ह. मग सांगा मला काय मिळेल, जर गुणाकाराला जर अधिक चिन्ह असेल आणि मधल्या पदाला जर वजा चिन्ह असेल तर ह्या दोघांना काय द्यायचं, वजा चिन्ह द्यायचं. वजा गुणिले वजा काय होणार, अधिक 3 × 2 = 6 आणि वजा 3 + 2 किती होते, वजा 5. कसं, चिन्ह समान असली की काय होते, बेरीज करायची आणि चिन्ह हाय तेच द्यायचं, म्हटल्यानंतर इथं मिळालं. आता बघा याच्यानुसार ह्याच्यामध्ये ह्याची फोड करून टाका, काय मिळणार रे ह्याची फोड, ए वर्ग वजा 3 ए वजा 2 ए अधिक 6. बघा आता इथं यक्सच्या ठिकाणी ए आलंय, दुसरं काय नाही झालेलं. आपण इथं यक्स वर्ग करत होतो, बरोबर आहे का, एक्स वर्ग वजा त्याच्याऐवजी फक्त ए आहे म्हणून इथं मी ए वापरलं. आता ह्या दोघांचा गट, ह्या दोघांचा गट, ह्यातनं काय निघणार, ए सामायिक निघणार आणि कंसात काय येणार, ए वजा 3. ह्यातनं काय येणार, वजा 2 सामायिक निघणार. आता काय होणार रे, वजा 2 मी इथनं काढलं तर इथं पण निघणार आहे ना, मग इथं काय शिल्लक राहिलं, ए चुकला जा वजा किती येणार, 3. काय सांगितलं होतं, चिन्ह जर वजा बाहेर काढलेलं असेल तर आतलं चिन्ह बदलायचं, हे जर तुम्ही चुकला जा तर गणित सगळं चुकत जाणार, लक्षात ठेवायचं. ए वजा 3 एका कंसात येणार आणि ए वजा 2 एका कंसात येणार, म्हणजे ह्याचे अवयव झाले, ठीक आहे. तसे कुणाचे अवयव पाडायला पाहिजेत, याचे अवयव पाडायला पाहिजेत, ते पण अवयव पाडूया आपण. काय मिळणार रे, तर मी तो पुढल्या ह्याच्यावरती जातो, कुणाचे अवयव पाडायचे आपल्याला, ए वर्ग वजा ए वजा 12. कुणाचे अवयव काढायचे आहेत, ए वर्ग वजा ए वजा 12. सांगा आता काय करणार रे, इथं एक आहे ना, एक आणि इथं किती आहे, वजा 12. म्हणजे काय येणार, 1 × 12 किती येणार, वजा 12. आता 12 चे असे दोन अवयव शोधा की त्यांची बेरीज 1 यायला पाहिजे. इथं एक आहे ना, इथं एक आहे, जिथं नाही लिहिलेलं तिथं एक असणार आहे. आता इथं काय येणार, 4 आणि 3, 4 × 3 = 12, यांची वजाबाकी 1 येते बघा, येते का. मग आता बघा गुणाकाराला चिन्ह कोणतं आहे, म्हणजे ए गुणिले सी ला वजा आहे, मधल्या पदाला वजा आहे, तर काय करायचं, मोठ्या संख्येला वजा चिन्ह आणि लहान अवयवाला अधिक चिन्ह, ते तुम्हाला डोक्यात फिट पाहिजे, मग हे पटापट सुटणार, नाहीतर मग अवघड होणार, लक्षात ठेवायचं. मग आता हे काय करायचं, इथं वापरायचं. सांगा बघा, ए वर्ग वजा 4 ए अधिक 3 ए वजा 12. ह्या दोघांचा गट, ह्या दोघांचा गट, ह्यातनं ए सामायिक निघणार आणि ए वजा 4 शिल्लक राहणार, इथनं अधिक 3 सामायिक निघणार, इथं काय येणार, ए वजा 4च, कारण अधिक काढले त्यामुळे काय चिन्ह बदलणार नाही. ए वजा 4, ए वजा 4 सामायिक निघणार आणि ए अधिक 3, बघा ए अधिक 3 इथलं शिल्लक राहणार, ठीक आहे. हे झालं कुणाचं, याचं. अजून कुणाचा अवयव काढायला लागतात का, तर ह्याचं पाडायला लागतं बघा, ह्याचं. आता ह्याचा अवयव कसं पाडणार, तर इथं लक्षात ठेवायचं, ए वर्ग वजा 4 हे असं लिहिलं तर चालते का बघा रे, ए वर्ग वजा 2 चा वर्ग, म्हणजे आता हे कुणासारखं चित्र दिसायला लागलं तुम्हाला, ए वर्ग वजा बी वर्ग. आणि ए वर्ग वजा बी वर्गचे अवयव कोणते येतात, ए अधिक बी आणि ए वजा बी. मग इथं डायरेक्ट तोंडी पण काढू शकता, कसं येणार, ए अधिक 2 आणि दुसऱ्या कसं काय येणार, ए वजा 2. बघा आपण हे गणित सोडवण्यासाठी ह्याचे अवयव काढले, ह्याचे अवयव काढले आणि ह्याचे अवयव, ह्याचे काय पडणारच नाही, हे एकटंच आहे. त्यामुळे आपल्याला बघा आता काय करायचं, हे सरळ रूप द्यायला घ्यायचं. बघा काय काय करावं लागणार आहे, तर आता हे सरळ रूप द्यायला घेऊया. पहिल्यांदा गणित लिहूया, गणित काय आहे परत एकदा आपण इथं विचारात घेऊया. गणित काय आहे, अरे रे ठीक आहे.
ए वर्ग वजा पाच ए बरोबर आहे ना, ए वर्ग वजा पाच ए अधिक सहा अधिक सहा भागिले भागिले काय आहे ए वर्ग वजा ए वजा बारा, ए वर्ग वजा ए वजा बारा गुणिले काय आहे ए वजा चार, ए वजा चार आणि इथं काय आहे ए वर्ग वजा चार. बघा ह्याचे अवयव काढले, ह्याचे अवयव काय आले कुठं आहेत इथं काढलेले आहे बघा ए वजा तीन आणि ए वजा दोन ते लिहायचे कुठं लिहिणार इथं लिहायचे. ठीक आहे आता मी त्याचा रुंदू बदलतो. ह्याचे दोन अवयव कोणते आले ए वजा तीन आणि दुसरं कोणतं आलंय ए वजा दोन. ठीक आहे भागिले ह्याचे अवयव काय आले येत आहेत ए वजा चार आणि ए अधिक तीन, ए वजा चार आणि ए अधिक तीन गुणिले हे काय आहे तसंच बरोबर ए वजा चार आणि ह्याचे अवयव काय पडलेले रे ए अधिक दोन आणि ए वजा संपलं. ओके आता बघा जे अवयव तुम्हाला गुणाकार आहे भागाकार असेल तर जे अवयव जातात ते घालवायचे. काय होणार बघा रे ए वजा दोन ला ए वजा दोन निघून जाणार, त्यानंतर ए वजा चार ला ए वजा चार निघून जाणार, त्यानंतर बघा हे काय जाते का नाही जाय. आता शिल्लक काय राहणार सांगा ए वजा तीन अंशात शिल्लक राहिलं, छेदात काय शिल्लक राहिले रे ए अधिक तीन आणि ए अधिक दोन. बघा इथलं ए अधिक तीन शिल्लक आहे आणि इथलं ए अधिक दोन शिल्लक आहे. आता बघा हे जे आपल्याला मिळालं एवढं थांबायचं नाही, ह्या दोघांचा गुणाकार करायचा, ह्या दोघांचा गुणाकार करून घ्यायचा. म्हणजे कसं येणार रे ए वजा तीन आपण गुणाकार केलाय बघा याच्या अगोदर ए गुणिले ए ए वर्ग, त्यानंतर काय ना अधिक ए गुणिले तीन तीन ए, मग काय करायचं दोन न गुणायचं दोन गुणिले ए दोन ए अधिक तीन गुणिले दोन किती येणार सहा. अजून व्यवस्थित करा काय येणार ए वजा तीन भागिले ए वर्ग अधिक पाच ए अधिक सहा. हे झालं त्याचं संक्षिप्त रूप. बघा काय काय केलं रे आपण, पहिल्यांदा याचे अवयव पाडले, मग याचे अवयव पाडले, परत याचे अवयव, ज्याचे अवयव पडतायत त्याचे अवयव पाडायचे, पाडल्यानंतर जे काय अवयव जात आहेत ते घालवायचे आणि घालवल्यानंतर जे रूप मिळतं ते म्हणजे तुमचं काय असतं संक्षिप्त रूप असतं. बघा याच्यासाठी तुम्ही हा हे पहिल्यांदा तुम्हाला थोडंसं काय वाटेल एवढं एवढं सगळं सोडवत बसायचं नाही, नंतर आपण बघायचं आहे. पहिल्यांदा तुम्हाला हे कळू दे की कसं सोडवायचं असते, मग तुम्हाला मी ट्रिक सांगेन, तोपर्यंत सांगणार नाही कसं पटकन करायचं. ठीक आहे पहिल्यांदा तुम्हाला ती सोडवायची तयारी व्हायला पाहिजे, एकदम चांगल्या पद्धतीने ते तयार झालं पाहिजे, मग तुम्हाला मी ह्याच्यामध्ये ट्रिक काय असते ती सांगेन. लक्षात आलं हे, आपण दुसरं काय केलेलं नाही अवयवच पाडलेले आहेत.